नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, त्याच्या अभ्यासासाठी, अभ्यासक्रमासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे. तर आज आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये असलेली औष्णिक वीज निर्मिती कोठे कोठे होते, जलविद्युत निर्मिती कोठे कोठे होते व अणुविद्युत निर्मिती कोठे कोठे होते याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. यावर बऱ्याच वेळेस या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण औष्णिक वीज निर्मिती केंद्र महाराष्ट्र या राज्यात कोठे कोठे आहेत हे बघणार आहोत. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपण ह्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत ह्या लिहून पण घेऊ शकता, जेणेकरून की आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील व आपणास चांगले गुण मिळतील. तर महाराष्ट्रातील औष्णिक वीज निर्मिती ही पारस जिल्हा अकोला येथे एक आहे, त्यानंतर एकलहरे नाशिक जिल्ह्यात येते, त्यानंतर कोराडी खापरखेडा हे नागपूर या जिल्ह्यात येते, त्यानंतर चोला ठाणे जिल्ह्यात येते, त्यानंतर बल्लारपूर चंद्रपूर जिल्ह्यात येते, त्यानंतर परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात येते. हे परळी वैजनाथ लक्षात ठेवण्यासाठी पण सोपे आहे, कारण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथ येथे पण आहे व तेथे औष्णिक वीज निर्मिती पण होते. त्यानंतर फेकरे जळगाव या जिल्ह्यात येते व तुर्भे हे मुंबई जिल्ह्यात येते. तर हे सर्व झाले औष्णिक वीज निर्मिती केंद्र महाराष्ट्र या राज्यातील. त्यानंतर आपण बघणार आहोत जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील, त्यामध्ये येते भिरा अवजल हे रायगड जिल्ह्यात येते, त्यानंतर कोयना हे जलविद्युत केंद्र सातारा जिल्ह्यात येते व त्यानंतर धोपवे हे जलविद्युत केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात येते. व त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अणुविद्युत केंद्र जे आहे ते जैतापूर जिल्हा रत्नागिरी येथे आहे. तर या स्पर्धा परीक्षांमध्ये या वीज निर्मिती केंद्रांपैकी कुठलाही जरी प्रश्न आला तरी ह्यापेक्षा बाहेरचा येणार नाही. याचप्रमाणे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती ही कशाद्वारे होते, औष्णिक जलविद्युत का अणुविद्युत. तर याचं सरळ सरळ उत्तर आहे की औष्णिक वीज निर्मिती ही महाराष्ट्रात सर्वात जास्त होते, त्यानंतरचा नंबर येतो तो जलविद्युत केंद्रांचा व त्यानंतर येतो अणुविद्युत केंद्र. तर ह्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारतील ते मी तुम्हाला शॉर्ट नोट्स च्या स्वरूपामध्ये येथे देत आहे. तरी अशा प्रकारच्या माहितीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.